गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कणकवली शहरात अन्य सेलपेक्षा स्वस्त दरात स्थानिक व्यापाऱ्यांचा दुसरा महासेल। ग्राहकांना परवडणाऱ्या साड्या, कपडे व इतर वस्तू सहज कमी दरात विश्वासानं मिळण्याचं एकमेव ठिकाण। यामध्ये बाई पण भारी देवा फेम साडी अगदी 180 रुपयात, अशा असंख्य वस्तू खरेदी करण्यासाठी आजच या महासेलला भेट द्या। ठिकाण जुन्या LIC ऑफिसची इमारत, 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत, वेळ सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत। वैभववाडी दहीहंडीचा थरार रंगणार आहे। महाकाली कन्स्ट्रक्शनच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलंय। आमदार नितेश राणेंची खास उपस्थिती असणार आहे, याचबरोबर काही खास सरप्राईजही ठेवण्यात आली आहे। नमस्कार, मी विजय तावडे, महाकाली कन्स्ट्रक्शनचे प्रॉपरेटर। या ठिकाणी सालापातप्रमाणे या ठिकाणी भाजप, भारतीय जनता पार्टी, तालुका वैभववाडी यांच्या प्रस्तुतीचा हा कार्यक्रम महाकाली कन्स्ट्रक्शनतर्फे होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी आमचे सर्वांचे लाडके आमदार नितेजी राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर सर्व वैभववाड्यातील सर्व तालुका अध्यक्ष आपले नाशिरभाई काजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अरविंदभाई रावराणे, प्रमोद जटार, आपले प्रमोद रावराणे आणि जयेंद्र रावराणे आणि महिला आघाडी प्रमुख प्राची तावडे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपल्या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा नेहा माईनकर व उपनगराध्यक्ष संजय सावंत व सर्व नगरसेवक व सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या ठिकाणी लावणी सम्राट सुरेखा पुणेकर यांचा लावणी सम्राट कार्यक्रम, भारदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानिमित्त लोकांनी सर्वांनी सहभाग घ्यावा। साहेब, ह्यावर्षी दहीहंडीचा दुसरं वर्ष आहे। ह्यावर्षी एकंदरीत दहीहंडीचं कसं स्वरूप आहे आणि कशा पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाणार आहे? या ठिकाणी दहीहंडी दिवशी 4 वाजता आपला कार्यक्रम चालू होणार आहे। 4 वाजता कार्यक्रम चालू झाल्यानंतर आपले सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट आमदार नितेजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर इथे आपल्याला नटसम्राट सुरेखा पुणेकर यांचा लावणी भारदार कार्यक्रम, लावणीचा कार्यक्रम इथे सादर होणार आहे। आणि नंतर नितेजी राणेसाहेब आल्यानंतर गोविंदा पथकानं बक्षीसचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। बक्षिसाची रक्कम अशी? हां, बक्षिसाची रक्कम आम्ही जसे थर लावतील तसे तुम्हाला त्या थराप्रमाणे सांगतो। चौथ्या थराला आपण 1 ट्रॉफी आणि 1000 रुपये, 5 थराला ट्रॉफी आणि 2000 रुपये, 6 थराला ट्रॉफी आणि 3000 रुपये, 7 थराला ट्रॉफी आणि 4000 रुपये आणि 8 थराला ट्रॉफी आणि 5000 रुपये। आणि प्रथम बक्षीस आपण ठेवलेलं आहे, जो दहीहंडी कोण फोडेल, जे पथक फोडतील त्यांना सन्मानचिन्ह आणि 51000 रुपये प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे। कुठकुठल्या भागातून गोविंदा पथक येणार आहे? जिल्ह्यातील सर्व गोविंदा पथक व जिल्ह्याबाहेरील सर्व गोविंदा पथक या ठिकाणी येणार आहेत। आतापर्यंत किती गोविंदा पथकांची नोंदणी झाली? आपल्याकडे 7 ते 8 गोविंदा पथकांची नोंद झालेली आहे। राजापूर, रत्नागिरी, आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, विजयदुर्ग अशा ठिकाणचे गोविंदा पथक इकडे येणार आहेत। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।